नमस्कार, मी सुवर्णा कौल कुणाला या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभर आपण अचूक आणि वेगवान निकाल न्यूज 18 लोकमतवर बघतो आहोत. आता विश्लेषणाकडे हळूहळू वळणार आहोत. गुजरात आणि भाजप हे समीकरण या निवडणुकीमध्ये सुद्धा कायम राहिलं. गुजरातमध्ये भाजपनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे. गुजरातमध्ये भाजपनं 182 पैकी 156 जागांवर विजय मिळवलेला आहे. सलग सातव्यांदा भाजपचं सरकार येणार आहे. एकीकडे भाजपनं करिश्मा दाखवलेला असताना काँग्रेसचा मात्र दारुण पराभव गुजरातमध्ये झालाय. काँग्रेसला फक्त 17 जागा मिळाल्यात. आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या आपला अवघ्या 5 जागा जिंकता आल्यात. एकूणच गेल्या निवडणुकीपेक्षाही भाजपला जास्त जागा मिळाल्यात. भाजपनं या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांचा भाजपच्या विजयाचा विक्रम सुद्धा मोडीत काढलाय आणि सर्वाधिक जागा मिळवण्याचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. तर काँग्रेसला गुजरातमध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला प्रचार, गुजरातमध्ये झालेला विकास यावर जनतेनं मतांच्या माध्यमातून कौल देत भाजपला दणदणीत विजय मिळवून दिलेला आहे. एक बार फिर गुजरात के लोगों ने भारतीय जनता पार्टी और यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी पर अटूट भरोसा और विश्वास दिखाया है. गुजरातियों ने एक बार फिर विकास की राजनीति को समर्थन किया है. यह एक बार फिर साबित हो गया है कि गुजरात के लोग अपने प्रिय नेता श्री नरेंद्र भाई पर अपार विश्वास, प्रेम और आशीर्वाद की वर्षा करते हैं.